वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांना स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित झालाय. काल स्वातंत्र्यदिनाच्या परोपकार कार्यक्रमामध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आयुक्त अनिल कुमार पवार यांना चांगलंच खडसावलं होतं आणि ह्यामध्ये काय झालं हा व्हिडिओ आम्ही एच पी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला होता. यानंतर एखादा आयुक्तासारख्या दर्जाशी अशी जर एखादा आमदार खरडपट्टी काढत असतील तर आयुक्तांनी नेमका विचार करायला हवा. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही खरडपट्टी का काढली ह्या गोष्टी देखील विचार करायला हवा. याच्यानंतर या घटनेला तब्बल 24 तास झालेत परंतु आयुक्तांनी समोरून येऊन एकही स्टेटमेंट दिले नाही. केवळ आयुक्तच नाही तर उपायुक्त रमेश मनाळे असतील किंवा आणखीन अधिकारी असतील यांची देखील खरडपट्टी काढली त्यांनी देखील अजून आपली प्रतिक्रिया नोंदवली नाही. आता आयुक्त याच्यानंतर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर आयुक्तांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट असेल तर त्यांनी स्वतःचीच आपली इथून बदली तरी करून घेतली पाहिजे किंवा अन्यथा प्रशासनाला याबाबत कळवलं पाहिजे किंवा विरार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला पाहिजे. आयुक्तांबाबत जर तुम्ही आम्ही असं काम केलं असतं त्यांना जर ह्या भाषेत बोललं असतं तर आयुक्तांनी लगत 353 कलम लावलं असतं आणि आपल्यावर गुन्हा दाखल केला असता. परंतु भर सभेमध्ये आयुक्तांचा एवढे नाचक्की केली जाते पण ही वेळ का आली हा देखील प्रश्न विचार करायला लावणार आहे. कारण मागील महिनाभरांपासून वसईविरार चांगली चर्चेमध्ये गाजत आहे. 15 दिवस शहरामध्ये पाणी साठून होतं. त्याच्यानंतर जे बोगस इमारतींचं प्रकरण आहे 55 इमारतींचं ते देखील मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. मागील 3.5 वर्षांपासून जे आहे की प्रशासक आहेत आयुक्त अनिल कुमार पवार यांना येऊन जवळपास फक्त वर्ष झालेले आहे. याआधी देखील 2 आयुक्त येऊन गेले. प्रशासक काळामध्ये जवळपास 3.5 वर्ष झाले निवडणुका झालेल्या आहेत आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की प्रशासकीय काळामध्ये हा संपूर्ण वसईविरार परिसरामध्ये सर्व भोंगळ गारभार झालेला आहे. परंतु हे देखील विचार करायला लावणारा आहे की याला फक्त आयुक्तच जबाबदार आहेत का आणखीन कोण जबाबदार आहे. आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पावसाळ्यामध्ये पाहणी केली दौरे केले आणि आम्ही सांगितलं होतं की आम्ही काहीतरी उपाययोजना करू की जेणेकरून पुढच्या वर्षी पाणी साठणार नाही. परंतु पाऊस थांबून 20 दिवस झाले आहेत आयुक्तांनी अजून काहीच केलं नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये मोठी मोठी आश्वासनं दिली की आम्ही हे करू आम्ही ते करू. त्यामुळे आज आयुक्तांना असं अपमानित व्हावं लागतंय. काल स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामध्ये जो जनता दरबार होता त्या दरबारामध्ये आयुक्तांना असं घालून पाडून जे आहे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी गावरान भाषेत त्यांचा समाचार घेतला होता. कारण आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या अनेक तक्रारी ज्या आहेत हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेल्या असतील आणि त्यातूनच त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. वास्तविक पाहता हितेंद्र ठाकूर यांचं जे ह्या सत्तेमध्ये सहभागी असल्याचं बोललं जातं आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे त्यांची जवळीक आहे हे काही नव्याने सांगायला नको. जर आमदार हितेंद्र ठाकूर यांची कामं होत नसतील तर ती वरच्या लेवलने देखील आयुक्तावर दबाव आणून किंवा आयुक्तांकडून ही कामं करून घेऊ शकतात. परंतु आमदार हितेंद्र ठाकूर यांनी तसं केलं नाही किंवा का केलं नाही हे देखील सध्या तरी सांगता येणार नाही. याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देखील सध्या तरी प्रतिक्रिया दिली नाही. ती देखील घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र आता या सर्व गोष्टीवर प्रश्न एक उपस्थित झालेला आहे की आयुक्त अनिल कुमार पवार या आता कुठची भूमिका घेणार. 24 तास झाले या घटनेला येऊन अनिल कुमार पवार काय भूमिका घेणार याबाबत त्यांनी प्रशासनाला नगर सचिवांना काही कळवलेलं आहे का गुन्हा दाखल करणार याबाबत आयुक्तांनी मौन पाळलेलं आहे. कोणी लोकांचं असं म्हणणं आहे की आयुक्तांचे हात स्वतः दगडाखाली आहेत त्यामुळे आयुक्तांनी तोंडाला पट्टी लावून गप्प बसलेले आहेत. कारण तुम्ही बघितलं की मागील वर्षभरामध्ये आयुक्त अनिल कुमार पवार आल्यापासून 1000 कोटींची कामं निघालेली आहेत. 1000 कोटींचं सुशोभीकरण झालेलं आहे आणि हे तुम्हाला मी नव्याने सांगायला नको. 1000 कोटींची कामं निघाल्यानंतर किती टक्के कोणाकडे जातात हे सगळं वास्तव तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या हात दगडाखाली आहेत. सर्व जे आहे की पुणे आणि नाशिकचे ठेकेदार वसईमध्ये आले आणि ते कामं घेतात. त्यामुळे याच्या आधी देखील कामं घेतली जात होती परंतु सर्वाधिक कामं ही पुणे आणि नाशिकच्या ठेकेदाराला दिल्यात असं असला आरोपही ठेकेदारांनी आमच्याकडे केलेला आहे. त्यामुळे आयुक्त अनिल कुमार पवार यांचे कुठेतरी हात दगडाखाली आहेत असं देखील बोललं जाते. तसंकडे अशी देखील चर्चा आहे की अनिल कुमार पवार यांना आता रिटायरमेंट जवळ आलेली आहे आणि त्यांना आपली रिटायरमेंट ही त्यांच्या होम ग्राउंडमध्ये म्हणजे नाशिकमध्येच घ्यायची आहे. त्यामुळे त्यांचे देखील बदली करून घेण्याची हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे कालच्या प्रकरणानंतर आता आयुक्त स्वतःहून बदली घेतात की त्यांची उचलबांगडी केली जाते हे देखील पाहावं लागणार आहे. परंतु आयुक्तांनी ह्या घटनेनंतर आता आत्मचिंतन केलं पाहिजे की मला माझा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही. मी एक आयुक्त आहे, मी एक जबाबदार अधिकारी आहे, मी वसईविरार शहर महानगरपालिकेचा प्रथम नागरिक आहे आणि माझ्यासोबत असं होते, मला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही हा विचार आयुक्तांनी करावा आणि एच पी लाईव्हला त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडावी अशीच आमच्या माध्यमातून आयुक्तांना विनंती आहे. एच पी लाईव्हसाठी प्रवीण नालावडे, वसई.